अलग माल अलग आपल्याकडे सदरच्या वाढणाऱ्या पेशंटचा अंदाज घेऊन त्यांना लागणारे सर्व इंजेक्शन आणि औषधे पुरेशा प्रमाणात आपण उपलब्ध करून ठेवलेले आहेत. 1 2 3 स्टार्ट सर. जिल्ह्यामध्ये विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत. काय सर? बरोबर आहे. सध्या जो वातावरणामध्ये बदल आहे त्या वातावरणाच्या बदलामुळे विषाणूजन्य आजारांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. मी असे आवाहन करेल की सदरचा आजार हा अंगावर न काढता जवळच्या शासकीय दवाखान्यामध्ये दाखवून घ्यावे किंवा फॅमिली डॉक्टरला दाखवून घ्यावे. आपल्या सर्व शासकीय दवाखान्यामध्ये सदर आजाराकरता आवश्यक असणारे सर्व इंजेक्शन्स औषधं पुरेशा प्रमाणात आहेत. सगळ्यांनी आपली तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवावी. जिथे काही डबके असतील साठलेले ते पाणी वाहतं करावं आणि सदरच्या आजारापासून बचाव करण्यात यावा. डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये काही संकेत वाढ होत आहे का? दरवेळेस पावसाळ्याच्या काळामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते, पण ही वाढ काही काळाकरताच असते. अशा वेळेस जर आपण परिसराची स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्यास सदरचा आजाराचे प्रादुर्भाव कमी होतो.